नमस्कार, मी रुपाली। रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड, आणि त्यासाठी लागणारा मसाला पण आपण घरच्या घरी बनवणार आहोत। चला मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुगाचे आणि उडदाचे पापड तयार करूया। पापड बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे 1/2 किलो उडदाची डाळ आणि 1/2 किलो मुगाची डाळ। तुम्ही 750 ग्रॅम उडदाची डाळ आणि 250 ग्रॅम मुगाची डाळही घेऊ शकता, असंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता। आता हे सर्व मिक्स करून आपण दळून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हे पीठ दळून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण पापड मसाला बनवायचा आहे। आता आपण पापड मसाला बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे 100 ग्रॅम पांढरी मिरी आणि 100 ग्रॅम काळी मिरी। ही मिरी मी 15 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि पाण्यामधून काढून त्याला जाड कापडावर छान घासून घेतलेली आहे। म्हणजे त्याची सालपट आहे ते मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे आपले पापड आहेत ते जास्त काळे दिसणार नाहीत। आणि मी मिरी भिजवलेलं पाणी होतं ते असंच ठेवलेलं आहे, फेकून दिलेलं नाही आहे। आणि 50 ग्रॅम घेतलेलं आहे पापडखार, 20 ग्रॅम घेतलेलं आहे हिंग आणि 25 ग्रॅम घेतलेलं आहे मीठ। तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्ही 20 ग्रॅमही घालू शकता। आता सुरुवातीला काळा मिरा आहे मी अशा पद्धतीने जाडसर कुटून घेणार आहे। खूप बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे। तुम्ही फक्त काळी मिरीही वापरू शकता, पांढरी मिरी नाही वापरली तरी चालेल। फक्त मी जी काळी मिरी आहे ती पाण्यामध्ये भिजून ठेवली होती तशा पद्धतीने वापरा, म्हणजे त्याची सालपटं तुम्ही थोडीशी काढून घ्या, म्हणजे आपले पापड आहेत ते काळे दिसणार नाहीत। आता आपण पांढरी मिरी पण जाडसर वाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये घालूया पापडखार। पापडखार पण निवडताना नेहमी पांढरा शुभ्र आणि चांगल्या क्वालिटीचा निवडा। होलसेल दुकानामध्ये अगदी 35 ते 30 रुपये किलोने आपल्याला हा पापडखार मिळून जातो, आणि शक्यतो पापडासाठी आपण नवीनच पापडखार वापरावा। आता घालूया हिंग आणि मीठ, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। माझी आई सासूबाई पूर्वी अशाच पद्धतीने पापड मसाला तयार करायचे आणि घरच्या घरी पापड बनवायचे। आता आपल्याला रेडीमेड पॅकेट मिळतं आणि आपण ते त्याचे पापड बनवतो, पण अगदी निम्म्या किमतीमध्ये आपला हा पापड मसाला घरच्या घरी तयार होतो आणि छान पापड खुसखुशीतही होतात। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम पाणी घालून पीठ मळायचं नाही, पीठ एकदम घट्ट आपल्याला मळायचं असतं पापडासाठी। अशा पद्धतीने ह्या पीठ चांगलं मळताना थोडंसं तेल लावून आपण झाकण ठेवलेलं आहे। 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण पीठ टेचून घेणार आहोत। अगदी थोडंसं तेल लावून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने छान टेचायचं आहे। माझ्याकडे टेचण्याची सोय आहे, म्हणजे वरवंटा पाटा आहे म्हणून मी टेचू शकते, पण तुम्हाला पीठ टेचण्याची सोय नसेल तर तुम्ही माझा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी हाताने तोडून तोडून पीठ मऊ बनवलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे। तशा पद्धतीने पण तुम्ही पीठ तोडून छान सॉफ्ट बनवू शकता। असं थोडं थोडं तेल लावत मी हे पीठ छान टेचून घेतलेलं आहे। अगदी सॉफ्ट पीठ आपल्याला हे बनवायचं आहे, आणि जेवढं तुम्ही पीठ टेचणार आहात तेवढे आपले पापड छान खुसखुशीत होणार आहेत। तशाच प्रकारे सर्व पीठ आपण टेचून घेतलेलं आहे। आता छोटे छोटे आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत, त्यासाठी त्या पिठाचा आम्ही एक अशा पद्धतीने रोल बनवणार आहे आणि दोऱ्याच्या साह्याने त्याचे आपल्याला छोटे गोळे आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता पापड लाटून घेऊयात। अगदी थोडीशी पिठी लावून आपण हे पापड लाटायचे आहेत। आपण जे पापडासाठी पीठ वापरलेलं आहे तेच पीठ आपण हे पिठीसाठी वापरलेलं आहे। अगदी पातळ असे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पापडांचा पिठाचा जो सुगंध आहे तो खूप छान दरवळत आहे आणि बहुतेक पावसाला पण तो मोह आवरला नाही आणि त्यांनी पण हजेरी लावलेली आहे।
पाऊस पडल्यामुळे छान थंडगार असं वातावरण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेतलेले आहेत. पापडाला ऊन लागत नाही, त्यामुळे सावलीमध्येच पापड छान आपल्याला वाळून घ्यायचे आहेत. काही पापड मी थोडेसे जाडही लाटलेले आहेत, आपल्या चुलीवर भाजण्यासाठी तळण्यासाठी पापड अगदी पातळ लाटलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे पापड छान वाळून तयार झालेले आहेत. पापड वाळून कसे साठवून ठेवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण तळून बघूयात. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल छान असा आपला पापड फुललेला आहे, छान मोठा झालेला आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.